नमस्कार. आज आपण एक सामायिक समीकरण सोडवण्याची निश्चय पद्धत बघणार आहोत. यालाच क्रेमर पद्धत असंही म्हणतात. या पूर्वीच्या भागामध्ये निश्चयक म्हणजे काय आणि त्याची किंमत कशी काढायची हे आपण बघितलंय. आता या निश्चयकाचा एक सामायिक समीकरण सोडवण्याशी काय संबंध आहे ते आपण आज बघणार आहोत. तुम्ही यापूर्वी एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या दोन पद्धती बघितल्या आहेत. या ठिकाणी ही जी पद्धत आहे त्यांनी एक सामायिक समीकरण सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी जागेमध्ये सोडवता येतात. गॅब्रियल क्रेमर या स्विस गणितज्ञाने ही पद्धत शोधून काढली. या पद्धतीत दिलेली एक सामायिक समीकरण ही पुढील प्रमाणे लिहितात. a1x अधिक b1y बरोबर c1 आणि a2x अधिक b2y बरोबर c2. तुम्हाला माहितीच आहे की इथे x आणि y ही चल आहे आणि a1 b1 c1 a2 b2 c2 हे सहगुणक आहेत. तर या समीकरणावरनं तीन निश्चयक ठरवले जातात. ते आहे dx आणि dy. आता हे तीन निश्चय कसे लिहायचे समीकरणाचा वापर करून ते आपण बघू. हा जो डी निश्चयक आहे त्याचे स्तंभ नीट बघा. a1 a2 b1 आणि b2 या चार घटकांचा हा निश्चयक आहे. हा लिहिण्यासाठी आपण ही जी दोन पदं आहेत c1 आणि c2 ही विचारात घेतलेली नाहीत आणि हे चार सहगुणक हे जसे आपल्याला इथे दिसत आहेत त्या क्रमाने आपण लिहून काढलेले आहेत. dx हा निश्चयक कसा लिहितात बघा. याच्यासाठी आपण c1 c2 हा जो स्तंभ आहे हा सुरुवातीला घेतलाय आणि b1 b2 हा जो स्तंभ आहे हा नंतर घेतलाय. बघा, x चल असलेले पद जर तुम्ही झाकलीत तर तुम्हाला इथे जे सहगुणक मिळतात त्याच्या स्तंभांचा क्रम बदलला की हा निश्चयक लिहिता येतो. dy y चल असलेली पद झाकली तर आपल्याला स्तंभ मिळतात a1 a2 आणि c1 c2. तो हा निश्चयक आहे dy. हे तीन निश्चयक लिहिल्यानंतर x आणि y च्या किमती कशा काढायच्या ते बघूया. यासाठीचं सूत्र आहे x बरोबर dx छेद d आणि y बरोबर dy छेद d. म्हणजे तीन निश्चयक आणि त्या तीन निश्चयकांच्या किमतीवरून x आणि y च्या किमती आपल्याला काढता येतात. आता आपण उदाहरण बघूया. यासाठी क्रेमर पद्धतीचं सूत्र रूप मी इथे लिहून ठेवलंय. आपलं उदाहरण आहे 5x अधिक 3y बरोबर ऋण 11 आणि 2x अधिक 4y बरोबर ऋण 10. आता आपण तीन निश्चयक लिहू. पहिला निश्चयक आहे d. तो कसा लिहायचा आधीच्या भागात आपण बघितलंय. 5, 2, 3 आणि 4 एकाखाली एक समीकरण लिहिली की आपल्याला हा निश्चयक पटकन लिहिता येतो. आता dx हा निश्चयक लिहू. त्याच्यासाठी x चल असलेली पद झाकायचे आणि हे जे सहगुणक आहेत त्यांचा क्रम बदलायचा आहे. म्हणजे डावीकडचे आधी लिहायचे आणि मग उजवीकडचे लिहायचे. म्हणजे ऋण 11 ऋण 10 ह्यांना आपण आधी लिहिले जे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आहे आणि 3 आणि 4 ह्यांना आपण नंतर लिहिले. आता dy, त्याच्यासाठी y चल असलेली ही दोन पदं झाकलीत की आपल्याला स्तंभ मिळतात 5, 2, ऋण 11, ऋण 10. म्हणजे अदला बदल फक्त dx हा निश्चयक लिहिताना आपल्याला करावी लागते. निश्चयक लिहून झाल्यानंतर आपण त्यांच्या किमती काढूया. d ची किंमत काढण्यासाठी उजवा तिरका गुणाकार आधी, त्यामुळे 5 × 4 + 3 × 2 म्हणजे आपल्याला उत्तर मिळतं 20 + 6 =
14. डी एक्स या निश्चयकाची किंमत काढूया, ऋण 11 गुणिले 4 वजा ऋण 10 गुणिले 3. हा गुणाकार काय येईल? ऋण 11 गुणिले 4 ऋण 44 वजा, हे चिन्ह सूत्रामध्येच आहे, आणि हा गुणाकार आहे ऋण 30. त्यामुळे ऋण 44 आणि हे इथे ऋण गुणिले ऋण ते धन होत, पद 30 ऋण 44 अधिक 30 बरोबर ऋण 14. आता dy या निश्चयकाची किंमत काढू, 5 गुणिले ऋण 10 वजा 2 गुणिले ऋण 11. ज्या घटकांचं चिन्ह ऋण आहे त्यांना मी मुद्दामून कंस घातलाय, ज्याच्यामुळे आपल्या लक्षात येतं की ते त्या घटकाचं चिन्ह आहे. हा गुणाकार आहे ऋण 50. इथे ऋण आणि ऋण यांचा गुणाकार असल्यामुळे आपल्याला मिळाले अधिक 22. ऋण 50 अधिक 22 बरोबर ऋण 28. तीनही निश्चयकांच्या किमती आपल्या काढून झाल्या. आता आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत. एक्सची किंमत कशी काढतात? डीएक्स छेद डी बरोबर ऋण 14/14. उत्तर आलं ऋण 1. वायची किंमत dy छेद डी बरोबर ऋण 28/14. उत्तर आलं ऋण 2. म्हणजे ऋण 1 आणि ऋण 2 ही या समीकरणाची उकल आहे. तुमच्या आता लक्षात आलं असेल, क्रेमरच्या पद्धतीने एकसामायिक समीकरण सोडवायचं असेल तर आपल्याला 3 पायऱ्या कराव्या लागतात. पहिली पायरी, दिलेली समीकरणं ax अधिक by बरोबर c या स्वरूपात लिहिणे. दुसरी पायरी, dx आणि dy या निश्चयकांच्या किमती काढायच्या. आणि तिसरी पायरी, x बरोबर dx छेद डी आणि y बरोबर dy छेद डी या सूत्राचा वापर करून x आणि y यांच्या किमती ठरवायच्या. तुम्हाला अशीही काही उदाहरणं असतात ज्याच्यामध्ये रिकाम्या चौकटी दिलेल्या असतात. तसं एक उदाहरण आपण पाहू. निश्चय पद्धतीने एकसामायिक समीकरण सोडवण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा. उदाहरण आहे y अधिक 2x वजा 19 बरोबर 0 आणि 2x वजा 3y अधिक 3 बरोबर 0. समीकरणांचं नीट निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल ही समीकरणं ax अधिक by बरोबर c या स्वरूपात नाहीये. त्यामुळे आपली पहिली पायरी असेल की ही समीकरणं या स्वरूपात आपल्याला लिहून घ्यायला पाहिजेत. त्यामुळे हे समीकरण काय होईल? 2x अधिक y बरोबर हे पद इकडे जाईल की आपल्याला मिळेल 19. 2x अधिक y बरोबर 19 आणि 2x वजा 3y की हे 3ही आपल्याला इकडे न्यायला लागतील, आपल्याला मिळेल 2x वजा 3y बरोबर ऋण 3. आता आपण निश्चयक लिहू. पहिला निश्चयक आहे d, तो आपण लिहिला 2 2, हा एक स्तंभ झाला, आणि 1 ऋण 3 हा दुसरा स्तंभ झाला. त्याची किंमत काढू, 2 गुणिले ऋण 3 वजा 2 गुणिले 1 म्हणजे -6 + 2. उत्तर आलं ऋण 8. डी एक्स हा निश्चयक लिहू. त्यासाठी हा स्तंभ आपण आधी लिहिणार आहोत 19 ऋण 3 आणि नंतरचा स्तंभ आहे 1 आणि ऋण 3. याची किंमत काढू, 19 गुणिले ऋण 3 वजा ऋण 3 गुणिले 1. हा गुणाकार आहे -57 आणि हा गुणाकार आहे अधिक 3. 57
अधिक 3 बरोबर ऋण 54। आता dy हा निश्चयक लिहू, हा निश्चयक लिहायचा आपल्याला, त्यामुळे आपण ही पद झाकून ठेवली, आपल्याला स्तंभ मिळतात 2, 2, 19, 3। त्याची किंमत काढू, 2 × √3 किंवा √3 × 2 वजा 19 × 2। पहिला गुणाकार आहे √6 + 38, त्यामुळे उत्तर आलं √44। आता आपल्याला एक्स आणि वाय च्या किमती काढायच्या आहेत। एक्स ची किंमत dx/d म्हणजेच √54/√8, पूर्ण भाग जात नाहीये, आपण त्याला संक्षिप्त रूप दिलं 27/4। वाय ची किंमत dy/d बरोबर √44/√8, इथेही पूर्ण भाग जात नाहीये, आपण संक्षिप्त रूप दिलं, आपल्याला मिळालं 11/2 म्हणजेच 27/4 आणि 11/2 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल होते। धन्यवाद।